नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजयकुमार तासगाव यशागुरु लॅब. बऱ्याच द्राक्ष विभागात काल आज पाऊस पडतोय. आज तर दुपारी 4 ते 5-6 दरम्यान खूप मोठा पाऊस झाला. मनेराजुरी, सावर्डे या तासगावच्या जिथं द्राक्षाचा पट्टा मोठा आहे अशा ठिकाणी गारपीटसुद्धा मोठी झाली, त्यामुळं बऱ्यापैकी नुकसान बागायतदारांचं झालं. निसर्ग आपल्या हातात नाही आहे, परंतु त्याच्यावर कमीत कमी खर्चात आणि अशा स्थितीतून सुद्धा आपल्याला काय पद्धतीनं पुढे जाता येईल ह्या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा थोडासा प्रयत्न करतोय. ज्यांना जिथं जी स्टेज योग्य वाटते अशा ठिकाणी त्याचा जर आपण वापर केला तर मला आशा आहे की उत्पादन खर्च कमीत कमी होईल. बागायतदार बंधूंनो, अजून एक इथं मी विशेष करून तुम्हाला विनंती करतोय की आपण द्राक्षेतीत बऱ्यापैकी काम करत आलो आहे, काम करतोय. ह्या काळात होणारा जो आततायीपणामुळे जो खर्च आहे त्यो खर्चाचा हिशेब जर आपण काढला तर मिळणारं उत्पादन आणि होणारा खर्च ह्याच्यावर प्रामुख्यानं विचार करणं खूप गरजेचं आहे. आज बघितलं आपण आपल्या तासगाव विभागातल्या एकूणच पट्ट्यात खूप मोठा पाऊस झाला, गारपीट झाली आणि जेवढं पैसे आपण लावतोय, जेवढं घालतोय, जोपर्यंत ती द्राक्षबाग आपल्या हातात येत नाही, प्रत्यक्ष माल काढून व्यापारी आपल्यात पैसे हातात देत नाही, तोपर्यंत ही शाश्वत शेती आहे असं म्हणता येत नाही आहे. ह्यासाठी माझी विनंती आहे आपल्या सगळ्या बागायतदारांना बंधूंना की कोणत्याही परिस्थितीत हळवं न होता, भीती न बाळगता आपण जर काम करत गेलो तर 100% आपल्याला कमीत कमी खर्चात चांगलं उत्पादन काढता येतं. ह्या एकूणच परिस्थितीच्या बाबतीत म्हणजे छाटणीपासून पोंगा संपून घड चिरण्याच्या अवस्थेच्यातून बाहेर पडेपर्यंत म्हणजे 14-15-16 दिवसापर्यंत काय काम करावं लागेल ह्या विषयावर मी आपणाशी थोडासा संवाद साधतोय. बागायतदार बंधूंनो, आपलं डॉर्मेस लावणं चालू असेल समजा वातावरणात अचानक बदल झाला आणि जर पाऊस पडला 1-1.5-2 तासाच्या आत तर आपल्याला पुन्हा डॉर्मेक्स लावावं लागेल. इथं आवश्यक खर्च आहे तो करून घ्या. जर 1-1.5 तासाच्या आत जर पाऊस पडला तर बाग आपली व्यवस्थित फुटत नाही आहे. हा चांगला अनुभव आहे आपला. बाग व्यवस्थित फुटणं खूप गरजेचं आहे. त्याच्या अगोदर 72 तास कसं थांबायचं ह्याच्यावर आपण बऱ्याच वेळा चर्चा केली, तसा व्हिडिओ आहे, तो ऐकून काम करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पोंगा स्टेज चालू होते. ह्या पोंगा स्टेजमध्ये सकाळच्या वेळी जर थोडंसं एकरी 1 किलो म्हणजे युरोपियन कंट्रीला बाल आपला जात असेल किंवा नॉन टेस्टिंगचा माल असेल किंवा टेस्टिंगचा माल असेल, सगळ्यासाठीच हे चर्चा करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. एकरी 1 किलो M45, 1/2 किलो कॉपर ऑक्सिक्लोराईड, त्यात सल्फर 1/2 किलो आणि टाल्कम पावडर गरज असेल, म्हणजे तेवढी पावडर पुरत नसेल तर टाल्कम पावडर 1/2 किलो असं जर आपण सकाळच्या वेळी डस्टिंग केलं तरी चालेल. आत्ता रात्रीच्या वेळी कोणतंही औषध फवारण्याची कोणत्याही स्टेजला बाग असेल तरी आवश्यकता अजिबात नाही आहे. फार कामच करायचं असेल तर बाग झाडून घ्या. झाडायची गरज असेल तर झाडा, अन्यथा तीही काम करण्याची आवश्यकता नाही आहे. ह्याचवेळी सकाळी डस्टिंग केलं, पुन्हा दिवसभर ऊन पडलं आणि संध्याकाळच्या वेळी जर आपण ट्रायको 5 ml, सुडो 5 ml आणि M45 1 gram, म्हणजे ट्रायकोडर्मा व्हेलिडियम, सुडोमोनस आणि M45 1-1.5 gram असा एक स्प्रे घ्या. जर असा स्प्रे आपण दिलेला असेल तर मॅजिक स्प्रे द्या. हा मॅजिक स्प्रे युरोपियन कंट्रीलासुद्धा फ्लॉवरिंग संपेपर्यंत आरामात चालतो. 4-5 वेळा स्प्रे दिला तरीसुद्धा चालेल. मॅजिक स्प्रे म्हणजे 100 लिटर पाणी, 50 ग्रॅम कॉपर सल्फेट मुरचूक डायरेक्ट पाण्यात विरघळून घ्या.
त्याच्यात कोणतंही स्टिकर वगैरे काय टाकू नका. 100 ग्रॅम ब्लू कॉपर टाका आणि 200 ग्रॅम M45 टाका. आणि असा स्प्रे बिंदास्त घ्या. यात कीटकनाशकाची एखादी फवारणी करायची असेल तरीसुद्धा करून घ्या. ह्याच्यात ग्रीन मॅजिक सिलिकॉन जरी टाकलं तरीसुद्धा चालेल, गरज असेल तर मायक्रोन्यूट्रिएंटची. असा एखादा स्प्रे घ्या. त्याचवेळी पोंगा अवस्थेत घड जिरू नयेत, वॉटर मॅनेजमेंट आपल्या हातात राहिलेली नाही म्हणून 0.34 एकरी 3 किलो, फक्त 3 किलो घ्या आणि सल्फर 100 ते 150 ग्रॅम घ्या. असं एकदा ड्रिपमधून द्या. उद्या हे ड्रिपमधून ॲप्लिकेशन केल्यानंतर परवाच्या दिवशी लगेच पुन्हा सल्फेट ऑफ पोटॅश 3 किलो आणि सल्फर 100 ते 150 ग्रॅम घ्या. पुन्हा एक दिवस गॅप टाका आणि पुन्हा 0.34 आणि सल्फरची ड्रिपमधून त्याची फर्टिगेशन करून घ्या. लगेच पुन्हा म्हणजे 4 ते 6 ते 8 वेळा 0.34 आणि सल्फेट ऑफ पोटॅश ह्याच्या वेगवेगळ्या ड्रिपमधून आळवणी फर्टिगेशन करण्याचा प्रयत्न करा. ह्याच काळात कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक औषधातून 0.34 पोंगा संपेपर्यंत म्हणजे 11-12 दिवसापर्यंत 0.34 दररोज प्रति लिटर 1 ग्रॅम द्यायचाच प्रयत्न करा. ह्याच वेळी मी अजून एक ट्रिक सांगतो आपल्याला. 100 लिटर पाण्याला जर 12 ग्रॅम म्हणजे नाशिक विभागात 100 लिटर पाण्यालाचं प्रमाण नसतं, टिपाचं असतं, म्हणजे 200 लिटर पाण्याचं प्रमाण असतं. 200 लिटर पाण्याला 25 ग्रॅम किंवा आमच्या सांगली भागात 100 लिटर पाण्याला 12 ग्रॅम बोरिक ॲसिड घ्या. डायसोडियम ऑक्टोबोरेट म्हणजे बोरॉन किंवा बोरॅक्स नको, बोरिक ॲसिड घ्या. 100 लिटर पाण्याला 12 ग्रॅम आणि त्या पद्धतीनं फवारणी करा. त्याचवेळी वाय पॉवर 100 लिटर पाण्याला 25 ml दुसऱ्या दिवशी द्या. त्यानंतर CPPU 100 लिटर पाण्याला 25 ml. डोस अगदी जे संजीवकांचे किंवा खतांचे आपण डोस देणार आहे ते अगदी हलके द्या, हे महत्त्वाचं आहे. जर डोस आपण जर मोठे दिले तर मात्र बागेला आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळत नाही आहेत, कारण त्या घडाची त्या झाडाची पानांची ताकद अजून तेवढी झालेली नाही आहे. त्यामुळं ज्यांना युरोपाला माल पाठवायचा नाही, युरोपला मात्र लिओसिन चालणार नाही आहे, ज्यांना माल युरोपला पाठवायचा नाही अशा लोकांनी 0.34 बरोबरच सलग 2 दिवस 100 लिटर पाण्याला 25 ml लिओसिन द्या. खूप चांगले रिझल्ट्स एवढं काम केलं तर आपल्याला मिळत आहेत. त्यानंतर 8, 9, 10, 11 ह्या दिवशी काम केल्यानंतर 12व्या दिवशी कोणत्याही औषधातून 100 लिटर पाण्याला 100 ग्रॅम PDH पोटॅशियम डायऑर्थोफॉस्फेट आणि 50 ग्रॅम बोरिक ॲसिड अशी जर एखादी फवारणी दिली तरीसुद्धा आपल्याला चांगले रिझल्ट्स ह्या पोंग्याच्या स्टेजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्याचवेळी जर हवेतून बाष्प उडून जात नसेल, म्हणजे झाडाला टेम्परेचर लागत नसेल आणि बोध पूर्ण ओले असतील, तर आंतरप्रवाही औषधाची फवारणी टाळा. ते औषध कोणत्याही कंपनीचं कितीही मागडं असू द्या. अशा वेळी सरळ मॅजिक स्प्रे द्या आणि ट्रायकोसुडोचा बिंधास्त वापर करायचा प्रयत्न करा. किंवा झेड अष्टातलची एखादी फवारणी किंवा जे स्पर्शजन्य औषध आहे अशा औषधाची फवारणी शक्यतो करण्याचा प्रयत्न करा. विनाकारण भारतातल्या औषधाची फवारणी शक्यतो टाळण्याचाच प्रयत्न करा, कारण मगाशी मी आपणाशी त्या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर 14-15 दिवस झाले असतील, प्लॉटचं घडाचं बंचं जर सेटिंग चांगलं झालं असेल तर फारसं काम करण्याची आवश्यकता नाही आहे. ज्या बागायतांची मोठ्या थेंबामुळं किंवा गारपीटमुळं पानं फाटलेली आहेत अशा बागायतदारांनी वेगळं असं काही काम करायचे प्रयत्न करू नका. 1-2 दिवस जाऊ द्या. जिथं मोडलं आहे तिथलं फक्त काढून घ्या आणि नवीन शेंडे आणि ज्याचा शेंडा तुटलेला नाही त्याची पुढं पानं 16-17 पर्यंत आपण वाढवणार आहोत. त्यामुळं फाटलेल्या पानावर फारशी चर्चा करत बसण्यात फारसा अर्थ आहे अशातला भाग नाही आहे. ज्यांच्या बागा फ्लॉवरिंगमध्ये आहेत त्यांनी फ्लॉवरिंगमधलं जे आपलं नेहमीचं प्रॅक्टिस आहे ते प्रॅक्टिस चालू ठेवण्याचा प्रयत्न करा. हिथंसुद्धा फार तर ॲलेटची एखादी फवारणी घ्या किंवा ट्रायकोसुडो M45 हिथं एखादा मॅजिक स्प्रे दिला तरीसुद्धा चालेल. ह्याच्यापेक्षा
मोठं आणि वेगळं काही काम करायची आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही. फ्लॉवरिंगमध्ये थोड्याशा झाडाला जखमा करून घ्या, जेणेकरून झाडावर येणारं जे प्रेशर आहे ते प्रेशर आपोआप रिलीज होईल आणि सेटिंग झालेल्या बागांना वेगळं काहीच करायची आवश्यकता नाही आहे. तुमचं जे रुटीनचं चाललं आहे काम ते चालू द्या. बागायतदार बंधूंनो, कमीत कमी खर्चात आणि दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी ह्या ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या नेमकेपणानं मी प्रत्येक वेळी आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. ह्यात उणीवाही असणार आहेत मी नाही म्हणणार नाही आहे, पण कमीत कमी खर्चातच थोडंसं प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. एखादा प्लॉट तरी कमी खर्चातला करायचा प्रयत्न करा, तेवढा कॉन्फिडन्स आपला बिल्ड होत जाईल. चालेल, धन्यवाद.